आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्याला पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचं ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती सोचले ते जीभेचे हे पुरवावे करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार आम्ही सारे खवय्येच्या दिल दोस्ती और पेट पूजा या कार्यक्रमात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. कसं आहे आज मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. गंमत कशी असते की आमच्याकडे एक असा चहाचा स्टॉल आहे. रात्री कितीही उशीर झाला ना तरी तो चहाचा स्टॉल चालूच असतो आणि लोकसुद्धा अगदी वेळात वेळ काढून तिथे येऊन चहा बी पिऊन 12 वाजू दे 1 वाजू दे 2 वाजू दे तिथे चहा प्यायचा गप्पा मारायचा आणि मग आपापल्या कामाला जायचं. अर्थात कामाला म्हणजे झोपायला जायचं. रात्री असलं काम वाटणार आहे. पण हा चहाचा स्टॉल 3-3:30 पर्यंत चालू असतो आणि परत तो 5 वाजता उघडतो. मला त्याचं कळतच नाही गणित म्हणजे काय ते. पण त्या स्टॉलवर जी काय मंडळी जमतात ना रात्री 11:30 नंतर ते 2 वाजेपर्यंत गप्पांचा अड्डा पडतो. हा काय वेगवेगळे विषय असतात. हा नाही असा हा अड्डा जमण्यासाठी चहा हे कारण ठरतं. बरोबर की नाही. एक कारण लागतं ग्रुप जमायला. एक कारण लागतं. तसं अजून एक महत्त्वाचं कारण काय आहे सगळ्या गृहिणींना किंवा आयांना एकत्र येण्यासाठी एक महत्त्वाचं कारण आहे. ते कारण काय माहिती आहे का की मुलांना शाळेत पोचवायला जातात आणि शाळेतून घ्यायला जातात. त्यावेळी ज्या तिथे आया जमतात ना आणि त्यांच्या ज्या चर्चा चाललेल्या असतात वंडरफुल होय 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 म्हणजे त्या चर्चांमध्ये विविध विषय असतात. नवऱ्यांच्या सवयी किंवा आज मैत्रिणीच्या रात्री घरी पार्टी येतात जेवायला काय आहे मुलांचा कच्चा विषय कुठला त्यानंतर साड्यांचा सेल कुठे लागलाय अशा अनेक विविध गोष्टी त्या ठिकाणी चर्चेल्या जातात. आणि मग मुलांची शाळा सुटल्या की परत आपले ते दुकान बंद करून मुलाबरोबर ते घरी येतात. पण ह्या सगळ्याच्या मागे त्यांची जी भावना असते ती कशी असते. ते जातात एका गोष्टीसाठी पण तिथे चर्चा करून परत ती गोष्ट घेऊन परत येतात. असं आहे की ह्या महिलांमध्ये वेगवेगळ्या चर्चा चालू असतात. त्या चर्चा अजून कुठल्या पद्धतीच्या आहेत हे आपल्याला बघायचंच आहे. कारण आज आपल्याकडे महिला मंडळ आहे त्यांच्या चर्चा काय आहेत पण त्याचबरोबर त्यांना खायला काय आवडतं ते काय खायला घालतात हेही आपल्याला बघायचं आहे. आपण या महिला मंडळाचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. तुमचंही मनापासून स्वागत. हे काय आता थँक्यू थँक्यू थँक्स अ लॉट. आता आपण जरा गप्पा मारूया आणि मग किचन मध्ये जाऊया. आपण कुठून आलात? सगळ्या साईच्या साई डोंबिवली. मुलुंड म्हणजे आधी आमची डोंबिवलीची मैत्रीण आता मुलुंडला शिफ्ट झाली. बर. काय डोंबिवलीत पाणी बिणी नाही खड्डे बिड्डे? नाही नाही बिलकुल नाही बिलकुल नाही. बोलू शकत नाही डोंबिवली बद्दल. काय पूर्ण डोंबिवलीकडे सगळे मान्य आहे पण निदान बेसिक गोष्टी तर पाहिजे ना. लाईट त्यानंतर खड्डे सगळे खड्डे आहेत. मी कुठे म्हणतो खड्डे नाही. खड्ड्यांमधनं चालायचं त्यात काय एवढं. आम्हाला सवय झाली. आठवणी येतात ना डोंबिवलीत आहोत आपण. ओके पण इतकी म्हणजे किती वर्षाची तुमची जुनी दोस्ती आहे? 12 वर्ष झाली. शाळेची टीम आहे. आमची मुलं 12वीला आहेत. शाळा गिरगाव राममोहन इंग्लिश राममोहन. आणि तुमची शाळा कुठली? पिले पार्ली माधवराव भागवत हायस्कूल. माझी मुलुंडचीच पुरंदर हायस्कूल. अच्छा म्हणून ते बोलून आता माझ्या लक्षात आलं डोंबिवली सोडून बोलून मध्ये माझी बालमोहन विद्यामंदिर. बालमोहन ओके. माझी डीएव्ही हायस्कूल दामोदर परळा. एस व्ही जोशी हायस्कूल डोंबिवली. लहानपणापासून तुम्ही तिथे डोंबिवलीचा. अच्छा म्हणजे तुम्हाला जास्त अभिमान आहे. हो आम्ही म्हणतो काय तुझी डोंबिवली असं. तू तुम्हाला आता म्हणलं आमची डोंबिवली छान तरी असं म्हणतो. आमची मुंबई छान हेच महत्वाचं आहे. बाहेर दिसताना तरी उत्तम दिसायला पाहिजे. 14 जणी एकत्र आहेत असं आम्ही तिला म्हणतो. काय नाही पण आम्ही प्लीज आम्ही तरी असतो कुठलाही कारण काही. आणि काय झालं जनरली काय होतं लग्न झालं की नवऱ्यां
चे मित्र त्यांच्या बायका हे आपण कॉमन असतो, पण आमच्या या 12 वर्षात काय झालंय की आमचे नवरे पण इतके एकत्र असतो आम्ही सगळे अख्खा ग्रुप. आयडिया केली नवऱ्याला मैत्रिणी करायलाच द्यायच्या नाही. खरंच एकमेकीच्या नवऱ्यांना फक्त एवढ्याच मैत्रिणी लक्षही चांगलं राहतं. प्रत्येक क्षेत्रात काय एखादा जर आम्हाला रात्रीची भीशी जमत नाही नोकरी मिळेल, मग आम्ही ठरवतो की रात्री जेवायला जायचं. पण घरी प्रॉब्लेम असतो की मुलं आणि नवऱ्यांचं काय करायचं, मग आम्ही म्हणतो नवरे तुम्ही एकत्र जा, 12 नवरे 12 मुलं आणि आम्ही असं आम्ही तीन टीम वेगवेगळ्या ठिकाणी मजा करत असतो. कोणी कोणाला वाईट वाटू नये. काय झालं आयडिया करत असो. आता आपण किचन कडे जायचं, पण तत्पूर्वी हा एक तुमचा बँड हाताला लावायचा, काय म्हणतो आपण फ्रेंडशिप बँड. सध्या आपण आपल्या किचन कडे जाऊ. तुम्ही बनवणार? हो. काय बनवणार? सांबार टिक्की. तुम्ही? मी करणार आहे स्वीट अँड सॉर नूडल विथ टोफू. फर्स्ट क्लास. मी हे एवढं बोलेपर्यंत पोट भरली. या काय पहिला पदार्थ कोणी बनवायचा याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मी आपला एक असा प्रस्ताव मांडला सगळ्यांसमोर, आपण एक छोटीशी कॉम्पिटिशन घेऊया. मग लगेच कॉम्पिटिशनला रेडी झालेले आहेत सुषमा आणि मेधा, दोघी तयार झालेले आहेत आणि आपण छोटीशी कॉम्पिटिशन करणार आहे. ह्या स्ट्रॉमध्ये स्ट्रॉ घालायचं आहे आणि मोठा स्ट्रॉ तयार करायचा आहे. हां, काही प्यायचं वगैरे काहीच नाही आहे, फक्त स्ट्रॉ मोठा पाहिजे. हां ओके. आपण एक मिनिट आहे आपल्याकडे, हां एक मिनिट आहे. आणि तुमचं सुरू होते आहे कॉम्पिटिशन. 1 2 3 स्टार्ट. शेवटची 10 सेकंद आहेत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. बस दॅट्स इट. बस इज गन निकाल. 1 2 5 6 म्हणजे किती आहे? बरंच लांब आहे यांचं. 1 6 7. अरे वा, या बात आहे. मी त्यांचं बघत होतो काय करत होते माहिती का? त्या मुस्काट तुझा असा घाण मुस्काळ म्हणणार असं ते दात ओठ या जिंकले. आपली पहिली रेसिपी काय? सांबार टिक्की. बरंच काय काय दिसते ते काय काय मला सांगता का? साहित्य आपण पहिल्यांदा साहित्य बघू. इथपासून सांगा मला. भाजलेले तीळ, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, शेव आहे, डाळीचं पीठ आहे, तांदुळाचं पीठ आहे, नाचणीचं पीठ आहे, कणिक म्हणजे गव्हाचं पीठ आहे, साखर, सांबार मसाला, बडीशेप, हळद, आमचूर पावडर, धनेजिरे पावडर, ती चिंचेची चटणी आहे, पुदिना चटणी, लाल तिखट, मीठ. आता काय करायचं? आता तीळ आहेत ते थोडेसे चमचाभर चमचाभर ते थोडेसे फुटेल तर बस. आता काय त्याच्यामध्ये? आता बडीशेप घालायची 2 चमचे घाला. त्याच्यानंतर धनेजिरे पावडर, सांबार मसाला, आमचूर पावडर, हळद, तिखट 1 चमचा. त्याच्यानंतर थोडीशी चिमूटभर साखर, अगदी चिमूट. आता पीठ घालायचं सगळी इथे. हां थोडी थोडी. हो तांदुळाचं फक्त कमी. हे 2 चमचे घालायचं सगळं. हे कुठलं पीठ आहे म्हणायचं? हे डाळीचं पीठ आहे. तांदळाचं पीठ 1 चमचा. हां हे सगळं भाजून घेतो का? हो म्हणजे ते खमंग होऊन हलकं जरा होतं. नाचणीचं हे 2 चमचे. नाचणी तब्येतीला उत्तम. हे गव्हाचं पीठ, ज्वारी, बाजरी, अजून 5-7 पीठ असते ना, मी घरी जाताना असंच गेलो असतो. खूप वेळ असं असं चाललंय माझं. ओके आता काय हे सगळं घालून घालून झालेलं आहे. आता मीठ घालायचं सवीपुरतं मीठ. हे छान जरा खमंग भाजून घ्यायचं. असं खमंग भाजल्याचा जरा वास येईल लागतो. पण मला एक सांगा, म्हणजे साधारणपणे सगळ्या आया स्वयंपाकघरात त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं त्यांचं एक वातावरण निर्मिती असते, जे स्वतःचं मन रमवत असतात
काय बाकीच्या सगळ्या लोकांना बरं वाटावं म्हणून त्या करत असतात माहीत नाही, पण गुणगुणतात गाणं, गुणगुणणं त्यांचं जोर जोरात चाललेलं असतं किंवा मनातल्या मनात चाललेलं असतं. तर तुम्ही काही गाणं बिणं गुणगुणता का? हो, गाणं म्हणते मी, जे परीक्षा दिलेल्या आहेत गाण्याच्या. बर, गाणं म्हणते मी. म्हणा की आता हे अजून खमंग आपल्या होईपर्यंत एखादं उत्तम गाणं होऊन जाऊ दे तुमचं. उठे सबके कदम देखो रम पम पम, आजी ऐसे गीत गाया करो, कभी खुशी कभी गम तारा रम पम पम, हस और हसाया करो. उठे सबके कदम देखो रम पम पम, आजी ऐसे गीत गाया करो, कभी खुशी कभी गम तारा रम पम पम, हस और हसाया करो. ला 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 ला. क्या बात है, मस्त आवाज आहे तुमचा. थँक यू. पण ते लालावर थांबलं पुढे, अंतराचं काय झालं? नाही, तोपर्यंत इकडे पीठ मला जरा काळजी वाटली म्हणून मी बद्ध केलं. थोडस पाणी, थोडं थोडं पाणी टाकून, म्हणजे खूप अगदी नाही पण भस्कन पाणी. हा, भस्कन नाही होत. धरणाचे दरवाजे उघडल्यासारखं पाणी नको आहे. घाल. 2 सेकंद गॅसवर झाकण ठेवायचं, याच्यावर झाकण ठेवायचंय. ओके, आमचं आता हे तयार झालेलं आहे, मिक्सचर तयार झालेलं आहे, ते आता थंड सुद्धा झालेलं आहे. आता काय करायचं? आता ह्याचे म्हणून थोडेसे बॉल करायचे छोटे छोटे. बर, ये ना मदतीला. आता काय करायचं? आता ते सजवायचं. हे आमचं सजवणं असं चालू राहील, त्यात काही मोठं कौतुकाचं असं दुर्बीण लावून बघण्यासारखं काही नाही. काही नाही, फक्त चटणी मी इथे घालतो याच्यावर. ते खाणं महत्वाचं आहे आणि बनवणं महत्वाचं आहे, म्हणून तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. सगळ्या गोष्टी सांगायला लागतात बघा, अवघड होत चालले दिवसेंदिवस. सांबार टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य, शेव, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, बेसन, भाजलेले तीळ, गव्हाचं पीठ, नाचणीचं पीठ, तांदळाचं पीठ, साखर, सांबार मसाला, बडीशेप पूड, हळद, चिंचेची चटणी, धणेजिरे पूड, आमचूर पावडर, मीठ, तिखट आणि पुदिन्याची चटणी. कृती, प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये भाजलेले तीळ, 2 चमचे बडीशेप पावडर, 1 चमचा धणेजिरे पूड, 1 चमचा सांबार मसाला, हळद, 1 चमचा तिखट, चिमूटभर साखर, 2 चमचे बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ, 2 चमचे नाचणीचं पीठ, 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे ज्वारीचं पीठ, 2 चमचे बाजरीचं पीठ आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिश्रण भिजवून घ्यावं. थंड झालेल्या या मिश्रणाच्या टिक्की करून त्या तिळामध्ये घोळवाव्यात आणि डीप फ्राय करून घ्याव्यात. तळलेल्या सांबार टिक्की प्लेटमध्ये काढून त्यावर शेव, पुदिन्याची चटणी आणि चिंचेची चटणी घालून सर्व्ह कराव्यात. स्वप्नाजी, आता तुम्ही आलेल्या किचन मध्ये आपण काय बनवतोय? आपण आता करणार आहोत स्वीट अँड सॉर नूडल विथ टोफू. मला साहित्य सांगता काय काय? ही कॉर्नफ्लोअरची पेस्ट आहे, हा उभा चिरलेला कांदा आहे, पिवळी सिमला मिरची, बारीक चिरलेला गाजर, हिरवी सिमला मिरची, बारीक चिरलेला कोबी, तळून घेतलेला टोफू आहे, त्यानंतर हे आलं आहे, हा टोमॅटो सॉस, तळलेले नूडल्स आहेत, लाल शिमला मिरची, वाफवलेल्या नूडल्स, गाजराचे श्रेड्स आहेत, त्यानंतर हा चिली सॉस आहे, अननसाचे तुकडे आहेत, तेल आहे, गार्निश करायला वरनं कांद्याची पात आहे, मीठ, काळी मिरी, व्हिनेगर आणि लसूण. हे समजा एका दमात जर बोलून दाखवलं ना, त्याला तुम्ही म्हणाल ते हरामी चप्पात एवढा येते काय. आता माझा दम निघाला बरं का? दम निघाला म्हणजे आता दमसाच लागला होता ना, तो आता ओके, नाऊ आय एम फाईन. त्या पण फाईन आहेत कारण त्यांना सवय आहे, त्यांना फाईन नसण्याचं कारणच नाही आहे. ओके, साहित्य बघितलं. आता कृतीकडे इथे मोठी तर कढई ठेवलेली आहे, त्यात काय एवढंच तेल आहे त्यात? हो, तेल फार कमी लागतं याच्यामध्ये.
आणि आता आपण आधी त्याच्यामध्ये लसूण आणि आलं घालून घेऊया. लसूण आणि आलं हे आपण आता जरा परतून घेऊया. आता ह्याचा हा वास सुटला परतल्याचा की ह्याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आधी कोबी घालून घ्यायचा आहे. ओके. आता एक एक मिरचीचे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते घालायचे. आता ह्याच्यामध्ये आपण गाजर घालायचं. हे गाजर नुसतंच आहे ना? हो, नाही काहीच नाही. आता ह्या भाज्यांचा रंग थोडासा बदलायला लागलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण अननसाचे काप घालायचे. ह्याच्यामध्ये आपले ज्या वाफवलेल्या नूडल्स आहेत त्या नूडल्स आणि टोफू घालून द्यायचा. टोफूचं काय करू? हो सगळं. आता ह्याच्यात थोडं पाणी घालायचं. थोडं अजून चालेल पाणी. आता पाणी घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो सॉस घालायचा आहे. किती? एक चमचा. त्यानंतर चिली सॉस घ्यायचा आहे आणि थोडंसं व्हिनेगर पण घालायचं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी मिरेपूड आणि चवीपुरतं मीठ. ह्याला चांगली वाफ येऊ द्यायची आपण. आता ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालायची म्हणजे त्याला जरा दाटपणा येईल. झालं रेडी ना? ही आपली डिश रेडी झाली. आता आपल्याला बाउल मध्ये काढायचं. एक बाउल घ्यायचा त्यात घालायचं. स्वीट अँड सार नूडल्स विथ टोफू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पाणी घालून केलेली कॉर्नफ्लॉरची पेस्ट, उभा चिरलेला कांदा, पिवळी भोपळी मिरची, बारीक चिरलेला गाजर, हिरवी शिमला मिरची, बारीक चिरलेला कोबी, तळलेले टोफूचे तुकडे, आलं, टोमॅटो सॉस, फ्राईड नूडल्स, लाल भोपळी मिरची, वाफवलेल्या नूडल्स, गाजराचा किस, चिली सॉस, अननसाचे तुकडे, तेल, कांद्याचे पात, बारीक चिरलेला लसूण, व्हिनेगर, मिरपूड आणि मीठ. कृती: कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण आणि आलं परतून घ्यावं. त्यामध्ये उभा चिरलेला कांदा, कोबी, शिमला मिरचीचे तुकडे, लाल आणि पिवळ्या भोपळी मिरचीचे तुकडे, गाजराचे तुकडे, अननसाचे तुकडे घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये वाफवलेले नूडल्स, तळलेले टोफूचे तुकडे, पाणी, टोमॅटो सॉस, चिली सॉस, व्हिनेगर, मिरपूड, मीठ आणि कॉर्नफ्लॉरची पेस्ट घालून वाफवून स्वीट अँड सार नूडल्स विथ टोफू सर्व्ह करावं. शिल्पानी आणि स्वप्नानी जे पदार्थ बनवलेले आहेत ते आता आपण खाऊन बघायचं आहे. काही अनुमान करायचं नाही, घाबरण्याचं कारण नाही, कारण या सगळ्यांचा हात बसलेला आहे. फक्त या दोघींनी केलं एवढंच आहे. तुम्ही पण खा, तुम्ही पण खा, घाबरू नका. मी चेहऱ्यावर टेन्शन दिसतं तुझ्यावर. आयला मस्त झाल्या चटणी. नाही पण दोन्ही पदार्थ अप्रतिम झाले. बरं, तुम्हाला गंमत सांगायची रावणगिरी, मित्रांचं जे नातं असतं ना ते अनकंडिशनल असतं. खरं आहे, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही काही जा आयुष्यात तुझ्याही परत बोलणारच नाही कधी असं आम्ही कधी म्हणत नाही. त्यानंतर एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढत बसत नाही. बरं, गंमत कशी आहे की सात जन्माचं काही नातेबितचं लफडं नाही आहे, त्यामुळे ते अनकंडिशनलच असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा अतिशय घनिष्ठ मित्र दुसऱ्या मित्राला रात्री पहाटे 3 वाजतासुद्धा फोन करून सांगतो आज जरा जास्त झालेले आहे असं सांगू शकतो. किंवा बायकोचा वाढदिवस विसरला तर काय करायचं हेही आपण मित्रालाच विचारू शकतो. थोडक्यात काय आम्ही मित्रमंडळीनं अतिशय निर्लज्जपणे एकमेकांना मदत करत असो असं माझं मत आहे, ठाम मत आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, नुसते मान डोलू नका, मोठ्याने हो म्हणा आणि मोठ्याने हो म्हणाल इथे या, आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. रोज सकाळी येतात, लवकर लवकर उठणारी मंडळी आहात, कारण सकाळी उठून तुम्हाला
डबे आणि तुमचं काय, तुम्ही सगळे नोकरीवाले आहात? नाही नाही हाऊस वेगळं, पण घरातलं कोणीतरी जात असेल मग त्याला डबा करून देणे इत्यादी कामं सकाळी सकाळी उठून करता. तर सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा या कपमध्ये तुमचा चहा कॉफी काय घ्यायचं तर या कपमध्ये घ्या. तुमचं परत एकदा मी इथे मनापासून आभार मानतोय. वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात, तुमचा अख्खा ग्रुप, त्याबद्दल मनापासून आभार. चला आता आमची सगळ्यांची खाण्याची वेळ झालेली आहे. खाण्याची वेळ झालेली म्हणजेच निघण्याची वेळ झालेली आहे. आता आपल्याला परत भेटायचंच आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. तुझ्यासाठी मी एक म्हणजे ग्रीन वेजिटेबल पालक मेथीची एक भाजी करणार आहे. आणि दुसरी रेसिपी आहे की बनाना मिनी केक म्हणून. जगदंबा प्रसन्न जान डसली. कोणा डसली बाबा जान डसली ने हो डेसली डेसली जान डेसली.